कारणच मी थोडीशी चंचल स्वभावाची आहे. सो मी टिकत नाही. माझ्या 11वीपर्यंत मी रोप मलखांब खेळत होते दादरच्या समर्थ व्यायाम मंदिरमध्ये. सोमवार ते शुक्रवार आम्ही पूर्ण फक्त घरातलं खातो. मला ज्या क्षणी एखाद्या गोष्टीतली मजा जाते आणि तिथे शिस्त येते, पहिलं टुवर्ड्स फिटनेस मोटिवेट करणारी आय थिंक दॅट वॉज शाल्मली खोलगडे. जर आपल्याला सोशल मीडियावरचं कौतुक आवडतंय तर आपण ती टीका जेव्हा होते तेव्हा ती ऍक्सेप्ट पण केली पाहिजे. असं म्हटलं तर मला इथे मारतील का की आमच्या जिम मध्ये असं कोणी दिसत नाही. आता मला सांग की ही तुझी मल्लखांब जिमनॅस्टिक्स आणि आता योगा इज हाऊ डिड दिस हॅपन? ओके, सो खरं तर मला माझ्या आईबाबांना थँक्स म्हणायला पाहिजे या सगळ्यासाठी, कारण त्यांचं पहिल्यापासून असं म्हणणं होतं की दोन्ही मुलींनी खेळलं पाहिजे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भौतिक मुद्दा होता की त्यामुळे त्या दमतील आणि आम्ही खूप मस्ती करतो म्हणजे झोपतील दमल्या की. ह्या सोल इंटेन्शननी त्यांनी माझ्यामध्ये आम्हाला खेळायला पाठवलं. आणि मी साधारणपणे 10 वर्षाची असताना पहिल्यांदी 10-12 वर्षाची होते तेव्हा पहिल्यांदी जिमनॅस्टिक्स करायला लागले आणि मग मजा यायला लागली त्याच्यामध्ये. पण ओव्हरऑलच मी थोडीशी चंचल स्वभावाची आहे. सो मी टिकत नाही एकीकडे खूप जास्त. हो, ते मी बघितलंय आत्ता. सो जिमनॅस्टिक्स झालं मग काही वर्षांनंतर असं वाटलं की आता चेंज पाहिजे. त्याच्या आधी बॅडमिंटन पण खेळून झालं होतं कारण माझे आजोबा खूप उत्तम बॅडमिंटन प्लेअर होते. वाव. सो त्यांनी मला पहिलं बॅडमिंटन शिकवलं आणि त्याच्यानंतर मग असं वाटलं की आणखीन काहीतरी आता नवीन पाहिजे चॅलेंज. सो मग मी रोप मलखांब करायला लागले. माझ्या 11वीपर्यंत मी रोप मलखांब खेळत होते दादरच्या समर्थ व्यायाम मंदिरमध्ये. आणि ॲक्च्युली असं झालं की मग त्याच्यानंतर कॉलेज, मग एकांकिका स्पर्धा, मग सायमल्टेनियसली ॲक्टिंगमधल्या पण गोष्टींना सुरुवात झाली होती. माझी पहिली सिरियल आणि फिल्म असं सगळं सुरू झालं होतं. मग त्याच्यात जास्त मजा यायला लागली. मग खेळच हळूहळू कुठंतरी मागे पडला. सो आता खूप वर्षांनंतर परत असं वाटलं की आय थिंक काहीतरी आता परत एक चेंज मला हवा आहे. आणि मग थँकफुली मला रीमा सापडली आणि मग रीमाकडे प्रॉपर मी योगाला यायला लागले आणि आता मला त्याच्यात खरंच खूप मजा यायला लागली. मग तू नुसताच योगा करतेस का आणखीनही काही त्याला धरून? रीमा आणि ब्रायन हे जे कपल आहे ते माझ्या आयुष्यात आता म्हणजे ते टेक्स्चर झालंय तुझ्या मजा नाही करतात. सो मी ब्रायनकडे क्रॉसफिट करते आणि रीमाकडे योगा शिकते. पण ते दोन्ही तुला एकमेकांना कोऑपरेटिव्ह आहेत एकमेकांना? दोन्ही फॉर्म्स आहेत त्याचा तुला? पूरक आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते पूर्ण वेगवेगळं आहे आणि मेंटॅलिटीच्या हिशोबाने ते पूर्ण खरंच वेगवेगळं आहे कारण क्रॉसफिट डिमांड्स थोडीशी ज्यादा कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट जास्त तिथे ते डिमांडिंग आहे आणि योगा तुम्हाला शांत करतं. सो माझ्यामध्ये जी ॲड्रेनलाइन काय तुझी चंचल वृत्ती आहे ते खालती फंक्शनल मध्ये स्टेबल. बट आता तुझं लग्न वगैरे झालेलं आहे. सो आफ्टर मॅरेज तुझ्या म्हणजे असं म्हणतो ना की सुख दिसायला लागतं लग्न झाल्यानंतर ते हॅपीनेस, तर तसं तुझ्या बाबतीत झालेलं तर यू आर व्हेरी हॅपी इन दॅट फेज. सो मे बी प्रॉब्ली यू पुट ऑन अ फ्यू यु नो किलोज किंवा त्या दरम्यान दॅट्स बिंग मॉडेस्ट. पण आता तुला असं वाटलं असेल की नाव कमॉन झालं लग्न झालं आता बस झालं अँड नाव लेट मी गेट बॅक टू माय फिटनेस अगेन, तर त्याच्यामध्ये तुला तुझा नवरा कितपत हेल्प करतो? ऑनेस्टली पॅसिव्ह सपोर्ट खूप आहे. ओके. त्याचं म्हणणं आहे तुला काय हवं ते तू कर, मी नाही करणार. माझं काही म्हणणं नाही, तू सगळं कर. तुला योगा करायचा, क्रॉसफिट कर, तू काहीही कर, मला सांगू नकोस. पण ही इज अ फूडी किंवा तो असा वगैरे आहे का? की प्रॉब्लेम इज मी खूप फूडी आहे आणि तो खूप उत्तम कुक आहे. ओ हो, डेडली कॉम्बिनेशन. तो खूप काय काय चांगलं चांगलं खाणं करत असतो आणि मग दॅट्स अ हिंड्रन्स फॉर मी की आता हे केल्यानंतर मी कसं हे खायचं नाही हा प्रॉब्लेम होतो. पण तो ही इज अ स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन आणि तू? मी स्ट्रिक्टली नॉन व्हेजिटेरियन. त्यामुळे आम्ही ते खूप चांगलं बॅलन्स करतो. एक आहे आमच्या बाबतीत की होम कुक फूड आम्हाला खूप चांगलं मिळतं. आम्ही माझ्या सासूसासऱ्यांबरोबर राहतो एकत्र, बरंचशा आईबाबांबरोबर, त्याच्यामुळे माझ्या सासूबाई उत्तम स्वयंपाक करतात आणि त्यामुळे सोमवार ते आमचं एक खूप चांगलं त्याच्यामुळे एक शेड्यूल सेट असतं की सोमवार ते शुक्रवार आम्ही पूर्ण फक्त घरातलं खातो, ओनली होम कुक्ड फूड. आणि मग शनिवार रविवार आम्ही जरा
चीटिंग. जनरल हेल्थ रुटीन तुझं कसं असतं? गेल्या काही महिन्यांपर्यंत मी याची फारशी पर्वा कधी केली नव्हती, मी खूप ऑनेस्टली सांगेन. एस्पेशली गेल्या वर्षांनी मला थोडासा विचार करायला भाग पाडलं की नॉट नेसेसरीली फक्त वजन कमी करायचं आहे म्हणून, पण मला ओव्हरऑलच असं जाणवायला लागलं होतं की थोडंसं आपण माइंड बॉडी सोल ज्याला म्हणतो त्याचा बॅलन्स आपला कुठेतरी गणतं आहे, काहीतरी चुकतं आहे. सो आय वॉन्टेड टू गेट बॅक ऑन द ट्रॅक. आणि मग मला असं लक्षात आलं की खाणं आणि एक्सरसाइज हे त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा प्ले करतात. त्यामुळे मग मी आणि वरणी दोघांनी असं ठरवलं की थोडंसं आपण यु नो लेट्स गो टुवर्ड्स अ हेल्दियर वे. आता आपण हळूहळू 30 आणि 30 पुढे जेव्हा जायला लागतो तेव्हा इट्स बेटर की लवकर त्या गोष्टीची काळजी करून मी नंतर त्याच्याबद्दल रडत बसण्यापेक्षा आधीच त्याच्याबद्दल काळजी केलेली बरी. सो एक ठराविक एकतर झोपायचं आणि उठायचं रुटीन ही सगळ्यात पहिली गोष्ट की ठराविक वेळेला झोपणं, ठराविक वेळेला उठणं. त्याच्यानंतर मग जो काही एक माझा थोडासा ब्रेकफास्ट असतो होम कुक्ड असा. मी जेव्हा एक्सरसाइजला येते सकाळी तेव्हा मी फक्त ब्लॅक कॉफी पिऊन येते, कारण त्याच्यानंतर इवन फॉर योगा आणि फंक्शन असेल तरीही. सो आय डू दॅट इंटरमिटंट फास्टिंग आणि मग ती ब्लॅक कॉफी पिऊन मी एक्सरसाइज करते. एक मी पाळते गेली बरेच वर्ष की दर 2 तासांनी खायचं, कारण आपण जेव्हा शूटवर असतो तेव्हा ते जास्त जाणवतं. आणि मग अदरवाईज असं होतं की मग चहाच प्यायला, मग कॉफीच प्यायली, मग 4 लोक पित आहेत म्हणून आपण पण प्यायलो, असं खूप होत जातं. ते टाळण्यासाठी मग एक तेव्हा भूक लागली की ते ग्रीन टी पिणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी करायला लागले. आणि आय थिंक छोट्या छोट्या गोष्टींनी माझ्यात खूप फरक पडला. म्हणजे ड्रास्टिकली मी खरं सांगते मी ड्रास्टिकली काहीही केलं नाही आहे. पण मग रात्रीचं जेवण आता शूटिंग वगैरे असतं आपलं, सो तू रात्री वेळेत म्हणजे किती वाजता जेवतेस किंवा त्याचं संध्याकाळचं रुटीन काय? संध्याकाळचं रुटीन मला तितकं नीट फॉलो करता येत नाही, म्हणजे अगदीच 7:30 किंवा 8 मी जेवेन असं होत नाही. पण मी खूप लाईट खाते रात्री, खूपच लाईट. बऱ्याचदा आपण दुपारचं पण उशिरा जेवलेलो असतो तर त्यावेळेला मी रात्री बऱ्याचदा मील स्किप पण करते. पण जेव्हा जेव्हा मी मील स्किप करते तेव्हा आय मेक इट अ पॉईंट की मी आयदर इसब गोल एक ग्लास पाण्यामध्ये किंवा व्हीट ब्रँड किंवा बार्ली वॉटर ह्यापैकी काहीतरी एक ग्लासभर पिऊन झोपेन. सो त्याच्यामुळे मग तुला ऍसिडिटी होत नाही, ह्या गोष्टी तू जरा सेटल करू शकतेस. मलखाम, जिमनॅस्टिक्स आणि योगा आणि आता फंक्शनल, या तिन्हींमध्ये तुला काही सिमिलॅरिटीज वाटतात किंवा काही डिफरन्सेस किंवा कशात जास्त चॅलेंजिंग वाटतं? प्रत्येक स्पोर्ट हा एक तर त्याच्या पद्धतीने खूप डिमांडिंगच असतो. म्हणजे ज्या क्षणी तुम्ही डिसाईड करता की तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह खेळायचं आहे त्या क्षणी तुमचं सगळं बदलतं, रुटीन बदलतं. मग तिथे तुमचं डाएट, तुमच्या सगळ्या इतर गोष्टी, तुमचे फॅमिली हॉलिडेज, तुमचे वेकेशन, हे सगळं सॅक्रिफाईस करायची तयारी तुमची आणि तुमच्या फॅमिलीची सगळ्यांची लागते. आणि माझं मन तितकं स्ट्रॉंग नसल्यामुळे मला खूप आधी कळलं होतं की दिस इज नॉट माय कप ऑफ टी, दिस इज नॉट फॉर मी. मला ज्या क्षणी एखाद्या गोष्टीतली मजा जाते आणि तिथे शिस्त येते, शिस्तीचं आणि स्पृहाचं वाकड आहे म्हणजे, त्यामुळे त्या ठिकाणी माझा गेम कॉम्पिटिटिव्ह ह्याच्यातनं मी बाहेर आले होते. आणि समहाव मी तितकी कॉम्पिटिटिव्ह नेचरची पण नाही आहे, म्हणून कुठेतरी मी म्हटलं तसं मला योगाने जास्त अट्रॅक्ट करायला सुरुवात केली की इथे माझी जी सगळी प्रॅक्टिस आहे किंवा माझी जी सगळी स्पर्धा आहे ती माझ्याशी आहे. म्हणजे आज मी एक आसन केलं आणि त्यातले 2 काउंट जरी मी पुढचे होल्ड केले दुसऱ्या दिवशी तरी मला वाटतं मी काहीतरी अचीव्ह करून घरी गेले. आय थिंक प्रत्येक स्पोर्ट आणि प्रत्येक एक्सरसाइजचं त्याचं त्याचं एक डिमांडिंग नेचर आहे आणि आपण त्याच्यात किती इन्वॉल्व्ह व्हायचं आहे हे आपल्यावरती असतं. आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये आहोत आणि आय थिंक तुला पण मध्ये कदाचित असा काही पिरियड आला असेल की जे सगळ्यांच्या बाबतीत नॅचरली होतं की कशा ना कशामुळे तर मग ते वर्क रिलेटेड असो, लाईफ रिलेटेड, फॅमिली रिलेटेड एक डल फेज येते. वी ऑल गो थ्रू दॅट. तर अशा वेळेस असं काही झालं आहे का आत्तापर्यंत? आणि झालं असेल तर तू ते कसं ओव्हरकम केलंस त्या मेंटल फिटनेससाठी, मेंटल हेल्थसाठी? मला वाटतं एकतर हे होतंच जसं तू म्हणालीस तसं, आणि ते माझ्याही बाबतीत झालं 1-2 वर्षांपूर्वी. मी ते खूप जास्त एक्सपिरियन्स केलं. आय टूक अ होल इयर टू कम आउट ऑफ इट. पण याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मला वाटतं भाग किंवा रोल प्ले करतं तो तुमची फॅमिली, ऑफकोर्स. सो ते समजा त्या भागात तुम्ही समजा छान असाल, खुश असाल, स्टेबल असाल, तर आय थिंक दॅट्स द
म्हणजे मोस्ट वंडरफुल सपोर्ट दॅट यू कॅन गेट. आणि त्या बाबतीत माझी फॅमिली अमेझिंग आहे. म्हणजे माझे आई बाबा असतील, माझे सासू सासरे असतील, नवरा असेल, बहीण असेल, त्या सगळ्यांनी मला खूप मदत केली आहे या सगळ्यातनं बाहेर यायला, आणि तुमचे मित्रमैत्रिणी. आणि देन कम्स की तुम्हीच स्वतःला कसं त्यातनं बाहेर काढतं, कारण तुम्हाला तुमच्यावरती काम करावंच लागतं. आय थिंक दॅट वॉज द पॉईंट वेन आय रिअलाइज की आता मला पण काहीतरी हालचाल करायची गरज आहे. दॅट ड्रोव्ह मी टुवर्ड्स योगा. आता हे सगळं झालं आणि ह्याच्यानंतर तू वॉट एव्हर युअर टार्गेट इज ते तू अचीव केलंस, त्यानंतर असं एखादं प्रोजेक्ट आलं लाईक अ ड्रीम प्रोजेक्ट आणि यू हॅव टू बी लाईक रिअली ओव्हरवेट हेवी, तर काय करशील तू? करशील? हो, ऑफकोर्स. म्हणजे दॅट्स द जॉब यार. आणि असं काहीतरी चॅलेंजिंग मिळालं तर का नाही, म्हणजे त्या पद्धतीने परत मेहनत घ्यायला लागली तर आय डोंट माइंड. अँड यू विल बी रेडी टू अगेन टेक मेहनत आफ्टर द प्रोजेक्ट की ती घ्यावी. कधी असं झालंय का की तू एखादं डाएट फॉलो केलं आहेस की हे, मी आता नावं घेत नाही, बरीच फेमस डाएट सध्या चालू आहेत, सो त्याच्यामधलं की अरे हे खूप छान आहे रेकमेंड केलं कोणी किंवा त्यांना त्याचे फायदे झाले म्हणून तू केलं आणि तू केलं आणि तुला अरे यार काय माझी वाट लावून टाकली आणि यु नो कम्प्लीट फियास्को झाला, असं काही डाएट प्लॅन म्हणा किंवा एखादी गोष्ट, एक पर्टिक्युलर गोष्ट जी केलीस? सो आसपासचे काही लोक किटो डाएट्स करत होते आणि मी बघितलं होतं की आत्ता पाहिलेला माणूस एक श्रिंक झाला अचानक. सो मी खूप एक्साइट झाले आणि मी ठरवलं की किटो डाएट करायचं. त्या सगळ्यातलं मी बिईंग अन एक्स्ट्रीम फूडी, मी एवढंच लक्षात ठेवलं की किटो डाएटमध्ये बटर चीज खायचं, बाकी काय खायचं नाही, याच्याकडे मी शून्य लक्ष दिलं. आणि देन आय रिअलाइज की नाही नाही हे खूप काहीतरी आपण माती खाल्ले, सो आपण आपलं जे काही इनिशियल चालू होतं त्याच्याकडे जाऊया, हे आपल्यासाठी नाही आहे. एक आहे की मी कुठल्याही स्पेशलिस्टचं त्याच्यामध्ये एक आपण आपल्या डोक्याने जे करू लागतो ना, की कुठली तरी एक मध्यंतरी असं एक डाएट होतं बघ, कुठल्या तरी कंपनीचं डाएट, हा एक चार्ट यायचा आणि लोक त्याच्यावरनं ते फॉलो करायचं. सो ते मी जन्मात कधी, म्हणजे मला ते जमलंच नाही सगळं करणं, कारण आणि ते आसपासचे तेव्हा खूप लोक करत होते. माझे आई बाबा एक डाएट करत होते, तर आपण नावं नाही घेतो, पण ज्याच्यात फक्त सकाळी जेवायचं आणि फक्त रात्री जेवायचं, तर सकाळीच सगळ्या वेळांचं जेवायचं असा मुद्दा नाही आहे ना. तर मी आई बाबांनाही हे सांगून थकले की तुम्ही हे चुकीचं करताय, आत्ता करताय. पण असं इंडस्ट्रीतल्या आपल्या तुझ्या फ्रेंड सर्कलमधलं किंवा कोणी असं असेल की ज्या, किंवा तुला ऐकून माहिती आहे पण तुझ्या फ्रेंड सर्कलमध्ये की ती व्यक्ती ना हे गोष्ट करते आणि हे खाते आणि ती चांगली आहे, आणि किंवा तू तुझ्या फ्रेंड्सशी बघितली आणि ती तू आत्मसात केलीस का, असं एखादं डेली रुटीन किंवा एखादं पर्टिक्युलर डाएट किंवा एक्सरसाइज पॅटर्न किंवा चालणंच आहे म्हणा किंवा काही? मला वाटतं की मला पहिलं टुवर्ड्स फिटनेस मोटिवेट करणारी त्या मी ज्या फेजबद्दल मी म्हटलं मगाशी, आय थिंक दॅट वॉज शाल्मली खोलगडे. ओ, आणि आम्ही सतत सूरनवा ध्यासनवाच्या सेटवरती भेटायचो आणि शाल्मलीचं ट्रान्सफॉर्मेशन हे जर का तुला माहिती असेल तर ते फिनॉमिनल आहे आणि ती गुरु आहे माझी या सगळ्यामधली. मी नेहमी तिला म्हणते की यू आर द वन हू इन्स्पायर्ड मी लुक आफ्टर माय सेल्फ, म्हणजे नॉट जस्ट बॉडीली पण ओव्हरऑल तुझ्या प्रेझेन्स वाईज. कारण मला नेहमी असं वाटतं की शाल्मली वेन शी एंटर्स इन टू अ रूम लाईट लागल्यासारखं वाटतं. करेक्ट. यु नो लिटरली ती इतका सुंदर तिचा ऑरा किंवा प्रेझेन्स घेऊन येते. आणि मी तिला विचारलं होतं की तू काय करतेस, तू हे सगळं कसं करतेस, कारण तिचं शेड्यूल हे क्रेझी शेड्यूल आहे. आणि तिने मला पहिल्यांदी ती घी कॉफीची आयडिया सांगितली होती, फॅट फर्स्टची जी कॉन्सेप्ट होती ती शाल्मलीने मला सांगितली होती सगळ्यात आधी. सो ती मी फॉलो करायला सुरुवात केली. तू हे ॲक्सेप्ट करतेस विच इज अ व्हेरी गुड थिंग अँड त्याच्यासाठी तू ओव्हरकम करते विच इज बिईंग लिटल ओव्हरवेट इन यु नो थोड्या काही फेजमध्ये. त्याच्यावरती ना आपल्या ह्या सगळ्या गोष्टींमधून बरेच वेळा आपण बिकॉज वी आर अ पब्लिक फिगर नाव आपल्याला ट्रोल केलं जातं, राईट? सो तुलाही असं केलं असेल, सो त्याला तू हा व्हॉट इज युअर रिॲक्शन टू दॅट? इनिशियली मी खूप हर्ट झाले, पण मी म्हटलं तसं दॅट वॉज दी आय ओपनर फॉर मी. कारण माझ्या लक्षात आलं जर आपल्याला सोशल मीडियावरचं कौतुक आवडतंय तर आपण ती टीका जेव्हा होते तेव्हा ती ॲक्सेप्ट पण केली पाहिजे. आणि कदाचित मी पब्लिक फिगर नसते तर इट वॉज नोबडीज बिझनेस, पण जर मी आहे आणि मी एक्सपेक्ट करते स्वतःला की लोकांनी मला हिरोईन म्हणून रेकग्नाइज करावं, तर मला थोडंसं त्यांच्या दृष्टीने पण विचार केला पाहिजे. आणि दॅट आय शुड वर्क अपॉन माय सेल्फ, इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी बिकॉज आय एम इन सच अ जॉब.
त्यामुळे रादर मला असं वाटतं की कदाचित त्यावेळेला ते ट्रोलिंग झालं, ते बॉडी शेमिंग झालं, कदाचित ती चांगली झाली माझ्यासाठी गोष्ट. त्यामुळे यु नो आय स्टार्टेड थिंकिंग अबाउट माय सेल्फ. मला माहिती आहे मी जेव्हा काही किलोनी माझं वजन कमी केलं आणि जेव्हा मी आरशात स्वतःला बघितलं तेव्हा मला छान वाटलं. सो ते छान वाटण्यासाठी तरी हे केलं पाहिजे. बाकी ठीकच आहे, म्हणजे मला कोणाला आपण जज करावं का करू नये हा तुमचा वैयक्तिक मुद्दा आहे, मी नाही करणार कारण तो माझा स्वभाव नाही. पण समजा आपण या सगळ्यामध्ये आहोत तर आय थिंक दॅट्स द प्राईस वी हॅव टू पे फॉर इट. सो हे तर तुला माहितीच आहे काय काय योगा ब्लॉग्स. तर प्लीज या ब्लॉग्सवरती हात ठेव आणि म्हण की मी जे काही सांगेन आता, जी काही उत्तरं देईन ती अगदी खरी. ये गीता है. हां, ये गीता है. जे बोलेन ते खरे बोलेन. खरे शिवाय काही नाही. काही नाही. गुड, सुपर. सो मी जे प्रश्न विचारेन त्याची उत्तरं तुला प्लँक मध्ये द्यायचे. कोणासोबत वर्कआउट करायला आवडेल? तीन ऑप्शन्स देते मी. रामदास आठवले, अभिजित बिचकुले आणि अवधूत गुप्ते. अवधूत गुप्ते, कारण मी त्याला कधीपासून सांगते त्याला योगा करायची खूप गरज आहे. कोणाबरोबर वर्कआउट करायला आवडणार नाही? जिमी शेरगिल, सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ. आणि का जिमी शेरगिल हा ऑप्शनच असू शकत नाही, मला खूपच आवडेल म्हणून मी दिलाय तो. आणि फॉर द व्हेरी फॅक्ट आय नो की त्यांना योगा करायला खूप आवडतं. ओके. सो आवडणार नाही ना सिद्धार्थ चांदेकर, कारण तो व्यायाम कमी आणि बडबड जास्त करेल. सो बॉलिवूडमध्ये फिटनेस मॅरेज करायचं असेल तर ते कोणासोबत करशील? जिमी शेरगिल सोडून. जिमी जिमी आजा आजा नाही जा जा. फिटनेस मॅरेज. ओके. प्रॉबेबली आदित्य रॉय कपूर. एक्सलंट बॉडी, व्हेरी गुड बॉडी. तुला जर काही फिटनेस डेट वरती जायचं असेल तर कोणत्या ऍक्टर बरोबर जायला आवडेल? मराठी फिटनेस डेट. हा, फिटनेस डेट. त्याबद्दल, त्यामध्ये फक्त फिटनेस बद्दल बोलायचं. भूषण प्रधान. तुझं मराठीतला फिटनेस क्रश कोण आहे? अमृता खानविलकर. ओके. सई दामणकर. हेल्दी आणि हॅपी ऍक्टर्स अकॉर्डिंग टू यू फ्रॉम दी इंडस्ट्री? माझ्या आसपास खरं तर सगळेच. ओके. मला सई ओव्हरऑल पर्सोना खूप आवडतो. इंडस्ट्रीमध्ये आपल्या कोणाला स्टॉक करायला आवडेल? म्हणजे एखाद्याचा अकाउंट ज्याला तू फॉलो करत नाहीस कदाचित, पण सारखं जाऊन त्यांनी काय स्टायलिंग केलंय किंवा फिटनेसचं काय चालू आहे वगैरे असं कोणाला करतेस? मी फॉलो करते तिला, मिथिला पालकर. मला भयानक आवडतं मिथिला जे काय करते ते सगळं. कोणाबरोबर तुला तुझी बॉडी स्वॉप करायला आवडेल? अमृता. पार्टनर योगा कोणाबरोबर करायला आवडेल? वरद आणि जिमी शेरगिल. यार तुम्ही काय इंटरेस्टच घालवता. मग तू सगळ्याची उत्तरं जिमी शेरगिल अशी देशील ना? आयुष्मान खुराना. एखादं असं सॉन्ग आहे जे तू जिम मध्ये फिट? हा सॉरी, राहिले नाही का मी म्हणजे छडी घेऊन बजलेली आहे की जे तू सारखं ऐकतेस किंवा आवडतं तुला ऐकायला फिट? हो, मला हे आवडतं गाणं खूप. स्त्री मधलं ते हिला दे हिला दे हिला दे हिला दे. मग त्याच्यावरती तू हिला हिला हिला. एखादी छान फिटनेस वरती, आता तू एवढी छान कविता वगैरे करतेस माझ्याकडे फिटनेस. हा, दोन होई बरे टाइम अप. चल तू बसून मला त्याच आठवण उत्तर दे. बरं, वेल डन, खूप छान यार. म्हणजे हो, प्लँक मध्ये तू किती वेळ मस्त पैकी आरामशी, जसं काही तुला मी खुर्चीत बसवलं असं वगैरे तू उत्तर देत होतीस. ये आवडायला लागलंय मला क्रॉसफिट, जमायला लागलंय मला योगा. मला काढून टाकतील कवी आणि लेखक फ्रॅटर्निटी मधून. काढायला लागलाय मला क्रॉसफिट, जमायला लागलाय मला योगा, म्हणून आज माझ्याशी बोलायला सोनाली खरे आली. बघा आणि इथे हे शूट संपलं असं मी जाहीर करते. नाही नाही नाही, आम्हाला आवडलंय, तू खरं बोललेली आहेस. खूप म्हणजे खूप डीप आहे कविता. खूप डीप आहे. बस थँक यू सो मच यार, खूप मजा आली यार तुझ्या उत्स्फूर्त कविता ऐकून आणि प्लँक वगैरे चॅलेंज तुझं बघून आणि हाऊ फिट यू आर फिजिकली अँड मेंटली. आणि मध्ये मध्ये थोडंफार तू चीट केलंस बट विच इज अंडरस्टूड, कारण की स्पृहा चंचल आहे. स्पृहा माझ्यासाठी तरी आहे. स्पृहा इज इक्वल टू चंचल अँड मस्ती कोर. थँक यू. सो पहिला प्रश्न आहे, डाएट मध्ये कधी चीट केलं आहेस का? हो. काय? चॉकलेट. चॉकलेटला नाहीच आपण म्हणू शकत ना, ती चीट करण्यासारखीच गोष्ट आहे. हा, म्हणजे खरं तर ती धरून डाएट डिझाईन केलं पाहिजे. हा, एका दिवसाला एक चॉकलेट हे डाएट मध्ये असलं पाहिजे. आय थिंक इट्स अ गुड थॉट. आपण सगळीकडे हा पसरवला पाहिजे.
जिममध्ये मुलांना चेकआउट करतेस? असं म्हटलं तर मला इथे मारतील का की आमच्या जिममध्ये असं कोणी दिसत नाही. लेट्स पुट इट इन अ नाईस वे की मी इतकी एनग्रॉस्ड असते माझ्या एक्सरसाइजमध्ये की माझं लक्ष बाकी कुठे नाही जात. सो यू मेक शुअर दॅट अदर पीपल लुक इट दॅट आय लाईक. स्ट्रेसमध्ये येऊन किंवा कधी कोणावर चिडली आहेस म्हणून असं तो बाहेर राग व्यक्त करता आला नाही म्हणून जिममध्ये जाऊन वगैरे? हो, हे मी केलं, हे मी केलं. असं म्हण, मग किती तास वगैरे केलायस? तास नाही, म्हणजे त्या दिवशी मी खूप जास्त कॅलरीज मात्र बर्न केल्या. 1.5-2 तासाचं जो काही आमचं वर्कआउट होतं त्याच्यामध्ये मी तो राग मात्र डेफिनेटली काढला की म्हणजे स्वतःवरच असं की काही इट हॅज टू चेंज असं म्हणून. गुड, मजा आली ही प्रश्न. आता मगाशी तू म्हणाली होतीस की मला काही मिळेल का वगैरे? हो हो, ते माझं एक क्लिअर मोटिव्ह आहे इकडे येण्यास. सो थँक्यू व्हेरी मच टू हॅव दॅट मोटिव्ह. मी म्हटलं ना तुला, मी चीट करेन पण मी तोंडावर पण आय लाईक दॅट. सो त्याकरता तुला हे एक हेल्दी गिफ्ट आहे. माझी कंपनी जी आहे ना, आता रिट्रीट. वाव, थँक्यू सो मच. यू विल लाईक दॅट आणि तू ते वापरशील नक्की. तू इतकी मस्तीखोर आहेस आता. ॲक्च्युअल स्पृहा, ॲक्च्युअल मस्ती आतमधली आणि नॉटीनेस जो आहे तो मला ह्या प्रश्नामध्ये दिसला पाहिजे. तर तुला मी तुझ्या प्रश्नामुळे तसे आहेत का नॉटी? ही माझीच शाळा घ्यायला आलेली आहे देवा. पण ओके, सो ही माझी परीक्षा आहे ॲक्च्युली की माझे प्रश्न आहेत की नाही तसे. तुला काही नावं सांगेन आपल्या इंडस्ट्रीमधल्या ॲक्टर्स ॲक्ट्रेसेसची. त्यांचं नाव घेतल्यानंतर ते तुला कोणती भाजी किंवा कोणतं फळ याची आठवण करून देतात आणि मराठीतनं नावं सांग फळ किंवा भाजी जी आहेत त्यांची. हां, सो अंकुश चौधरी. बटाटा. बटाटा, कारण तो सगळ्यात जातो आणि टेस्टीस लागतो. हाय हाय, क्या बात है, सो क्लेवर. म्हणजे हो यार, तो सगळ्यातच जातो नाही म्हणजे राईट फ्रॉम जेव्हा मी काम करायला सगळ्यांमध्ये आणि एव्हरीबडी लाईक्स इट. असं होत नाही की बटाटा कोणाला आवडत नाही. एक्झॅक्ट. सई तामणकर. लाल मिरची. शी इज फायरी. या, शी इज हॉट अँड फायरी. प्रिया बापट. मला असं नीट डिस्क्राईब नाही करता येत आहे पण तुला मे बी सफरचंद. इट्स व्हेरी हेल्दी. हा, आणि ती खूप डायट कॉन्शियस आणि फिटनेस कॉन्शियस आहे. सो अन ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. नशीब तिचा नवरा डॉक्टर नाही आहे. सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ जाधव, ओके. ती कुठली फळ आहे त्याला काय म्हणतात मला आठवत नाही. आपल्या नाही, मला त्याचं नाव माहिती नाही. मी तुला सांगते, मी त्याला एक डिस्क्राईब करते त्या फळाला. ओके, शाळांच्या बाहेर जे चिंच कैरीवाले असतात त्यांच्याकडे एक फळ मिळतं स्टार फ्रूट नावाचं, जे खाल्लं की असं होतं बघ, एक हिरव्या रंगाचं असतं आणि त्याला असं ते पाकळ्यासारखं असतं आणि कापल्यावरती ते स्टार सारखं दिसतं. कारण तो सगळं माझा असतो. ललित प्रभाकर. ललित प्रभाकर कुड बी कलिंगड. कारण ते असं छान ताजं रसरशीत फ्रेश दिसायला छान दिसतं, चवीलाही छान लागतं. ओके, दॅट्स गुड. अमेवा. अम्या. जरा कठीण होत चाललंय सगळं. अम्या. शहाळ. शहाळ. वाय? ओके, मला असं वाटतं की एकतर शहाळ्यामध्ये आपण पाणी पिऊन टाकतो आणि त्याची जी मलाई असते ती फार इंटरेस्टिंग असते आणि अम्यामध्ये पण अशा अनेक क्वालिटीज आहेत ज्या फार गोड आहेत. ओके, तेजस्विनी पंडित. तेजू मेथीच्या भाजीसारखी आहे. ओ, ती ज्यांना आवडेल त्यांना खूप आवडेल. त्याची चव डेव्हलप व्हायला लागते मेथीची भाजी आवडायला. म्हणजे खाणाऱ्या प्रत्येकाला पहिल्या झटक्यात मेथीच्या भाजी आवडतेच असं होत नाही. क्या बात है यार, गुड आन्सर, व्हेरी गुड. स्वप्नील जोशी. ऍक्च्युली स्वप्नील दादा खरं तर आंबा आहे. ते जे गोड पण पण मी असं सांगू ना की आंब्यामध्ये पण हापूस आंबा, रायवळ आंबा असं चालेल ना. हा चालेल. पायरीचा आंबा तो आणखी गोड असतो. कारण हो, पायरी जास्त गोड असते. जास्त गोड असते. करेक्ट. आरती वडनबाग. भोपळा.
लाल भोपळा आहे तो आणि त्याचं खूप काय काय करता येऊ शकतं पदार्थ अत्यंत हेल्दी पण हेल्दी कोशंट लागू होत नाही तिकडे पण त्याचे अनेक पदार्थ करता येतात आणि खूप टेस्टी पदार्थ करता येतात आणि तो खूप क्यूट पण दिसतो दिसाय तुझी मैत्रीण आहे खूप जवळची तो आपला हा सेगमेंट संपलेला आहे एक्सीडिंगली वेल या यू हॅव डन फॅब्युलसली वेल सो तू एक्सेप्शनली छान खेळलेली आहेस त्यामुळे तुला एडन गुडनेस कॅफे यांच्याकडनं हे गिफ्ट हॅम्पर आहे आणि ह्याच्यात सगळ्या हेल्दी 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 गोष्टी आहेत ज्या तू खाऊ शकतेस आणि यू विल नॉट रिग्रेट अँड यू वॉन्ट फील गिल्टी आपण आता सुरू करू शकतो तुझा हॅम्पर आहे यू कॅन बी तू जिंकलेस अथक परिश्रमान व्हॉटएव्हर यू वॉन्ट बट थँक्यू सो मच या खरे बोल माझ्या शोमध्ये तू आलीस त्याकरता आणि इतक्या उत्स्फूर्तपणे आणि इतक्या दिलखुलासपणे तुझे सगळे सिक्रेट शेअर केले आमच्याबरोबर सो थँक्स अगेन आणि एक छोटीशी रिक्वेस्ट सिन्स यू आर सो पॉझिटिव्ह अँड फुल ऑफ लाईफ फुल ऑफ एनर्जी आणि तू जे काही बोलशील ते मनापासून बोलशील तर प्लीज माझ्या या सगळ्या आपल्या सगळ्या जे बघतायत हा शो त्यांना सांगशील का की प्लीज वाव विथ सोनाली जे माझं यूट्यूब चॅनल आहे त्याला प्लीज फॉलो करा हा शो बघा आणि प्लीज तुम्ही हा शो बघितलाच असेल तर आता पटकन खाली सबस्क्राईब पण करून टाका आणि खूप अमेझिंग कंटेंट तू क्रिएट करतेस आणि कंटेंट क्रिएशन ही जास्त अवघड गोष्ट आहे आय नो आणि त्याच्यासाठी तुला खूप शुभेच्छा आणि आपण आणखी भेटलं पाहिजे जास्त आय थिंक आय फाउंड अ न्यू काय म्हणतात ना कधी कधी आपण खूप पटकन कनेक्ट करतो ना विच आम्ही होतो जाणून एकमेकांना बट आय रिअली रिअली लव्ह दिस इंटरॅक्शन खरंच मजा आली सो थँक्यू फॉर हॅव्हिंग मी ऑर थँक्यू आणि तुम्हाला सगळ्यांना मी परत भेटणारच आहे पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये ज्यामध्ये कोण कलाकार येणार आहे आणि कोण काय त्यांचे सिक्रेट शेअर करणार आहेत सो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वाव विथ सोनालीला आणि नेहमी खरं बोला तोपर्यंत बाय